सिद्धेश्वर पॉईंटचे कॅप्टन कॉल देत आहेत. हेड इज अ कॉल अँड टेल. नाणेफेक जिंकलेली आहे रॉयल स्टनर्सने. धन्यवाद. मी पाहुण्यांचा देखील आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला आदरपूर्वक आपापल्या आसनावर बसण्याची मी विनंती करतोय. तर राकेश टॉस जीत आहे, डिसिजन घ्याव का? बॅटिंग करेंगे हम लोग. त्यांच्याकडे आहे पण वेगळं होतं. बघू यावर्षी मग कोण ठरतोय. पुढचा चेंडू मोहिनचा फुल टॉस चेंडू. निश्चितपणे संधी मिळणार. मोठा बाउन्स आणि वन बाउन्स चेंडू सीमापार. चौक सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि ती सुरुवात अमित कोहलीने सोपी बनवलेली आहे रॉयल स्टनर्ससाठी. आणि काय रॉयल खेळ. सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि ती सुरुवात अमित कोहलीने सोपी बनवलेली आहे रॉयल स्टनर्ससाठी. आणि काय रॉयल खेळ. पुढचा चेंडू रॉयल. सर्वतोपरी प्रयत्न आतापर्यंत केलेले आहेत. दोघांचा स्ट्राईक रेट अप टू डेट राहिलेला आहे पण मोहिनची कामगिरी देखील या षटकामध्ये चांगलीच राहिली. नक्कीच वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूला क्लिअर करतोय. अजून एक आपणे तो या ठिकाणी मिळून देतोय आपल्या संघाला. बंटी बद्रिगे चांगल्या स्थितीमध्ये जातात. बघा जेव्हा कॅप्टन नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतो अशा वेळेला तो माइंडसेट असतो की एक चांगला आपण धावफलक सजवला तर आपल्या गोलंदाजांचं पाठबळ वाढेल. आणि जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. कव्हरला टार्गेट करताना 6 धावा कव्हर केलेल्या आहेत बंटी बद्रिगे. व्यासपीठाला आणि समालोचन कक्षाला स्टेजला जे मान्यवर आहेत यांना मान वंदना देणारा एक हाय हँडसम उत्तुंग षटकार. बॅकलिप खूप छान. बल्लेबाज का नाम आहे अमित कोहली. छेरन रॉयल स्टनर्स संघामध्येच तो तुम्हाला उमेश वाघ खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे आता पूर्ण तयारीने स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट राईट इन अ स्लॉट आउट ऑफ द प्लॉट अनदर बिग वन. नक्कीच मला एक चर्चा करायची आहे पण ती 15 चेंडूचा खेळ झाला रिप्लेमध्ये पाहायला आवडेल. बंटी बद्रिकेचा तो अटॅकिंग मूड, फुल लेन्थचा बॉल अपस्टंपच्या बाहेरचा, त्यानंतर ऑन ड्राईव्ह आणि परफेक्ट एक्झिक्युशन. ओव्हर पीस डिलिव्हरी राईट इन द स्लॉट अनदर ब्युटिफुल स्ट्रोक हाय अँड हँडसम इन द एअर आउट ऑफ द पार्क टुवर्ड द सेकंड टियर्स ऑफ. 8 चेंडू 19 धावांवर वन अमित कोहली. लेफ्ट आर्म राउंड द विकेट शॉर्ट चेंडू आणि बघा फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क अनदर बिग वन. व्हॉट अ बॅटिंग. आपल्या स्कोरशीटवर करतायत. त्यानंतर समालोचकाच्या भूमिकेत देखील आपण त्यांना सातत्याने पाहतोय. बॉल फ्लाय स्लिपला आहे, शतरक्षक बॉलवर आहे, कॉल चुकला. गरज नव्हती पण या ठिकाणी नशिबाजी साथ मिळते ती म्हणजे अमित कोहलीला. बाद होता होता आपल्याला पाहायला मिळते 62 धावा. क्या बात आहे, खूप चांगला फ्रेश अपडेट पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. ओव्हर द विकेट. तुम्हाला निवडले फक्त संघात सहभागी होऊन चालत नाही, प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडावं लागते आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः एक बॉल बाकी त्याच्या स्पेलमधला. फायदा उचलेल का या शेवटच्या बॉलचा. सरळ बॅटचा केलाय वापर, पॅरल स्ट्रोक आणि अशा पद्धतीनं बंटी बद्रिकेचं अर्धशतक पूर्ण. इथे तिथे वाहा देखू दुपारच्या सत्रात बंटी बद्रिकेची हवा. नक्की जबरदस्त झकास कामगिरीसाठी ओळखला जातो पुण्याहून थेट मुंबईमध्ये. फुलालिनचा बॉल वाईड हाफ वॉली ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाय टाकून बॉल अडवण्याचा. चषकामध्ये विकासची कामगिरी भन्नाट होती, रणजित फराटेची भन्नाट होती, हर्षवर्धन सांगळे यांनी देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. पण आता नॉस्टार ट्रॉफीमध्ये कामगिरी कोणाची चांगली आहे. आपला फटका 440 वोल्टचा झटका इलेक्ट्रिक. स्पर्धेतली सर्वोच्च धाव संख्या. आता किती विक्रम नोंदवायचे आपण ती चर्चा करणारच आहोत. विशाल नाणेकर आमच्या सोबत डिजिटल स्कोरर म्हणून उपस्थित आहेत. पहिल्या विकेटसाठी भागीदारी, त्यानंतर सांघिक धावसंख्या सर्वोच्च आतापर्यंत नॉस्टार ट्रॉफीची, त्यात एक अर्धशतक आपण पाहिलं ते म्हणजेच बंटी बद्रिकेचं. नक्कीच शेवटचा चेंडू विकाचा आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय. नो क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल हाय कोई तो बता. फुटला गेल्यानंतर तयार होते निश्चितपणे जागेवरूनच खडे खडे ऑन दी अप समोरच्या दिशेला. हवेमध्ये एखादा उडणारा पक्षी त्याच्याही वरती बॉलची टिकली करतोय. जसं टेनिस क्रिकेटमध्ये जयेश दादरकर सरांचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं, उंच मारतोय ऑफ स्टंपच्या बाहेर. वाट पाहिली आणि वाट लावली. शेवटचं षटक स्टार्ट हवेत आहे. अमित कोहली यांना परतावं लागू शकते. हर्ष येत आहेत आणि आता पहिला धक्का बोल हो हर्षला फोर्स केलंय आणि थेट लॉंग ऑन ची सीमारेषा दाखवली. आला आणि आपला जाणार असेल कारण तो म्हणत असेल अमित कोहली फटके खेळतोय बंटी बद्रिके आणि आता मला जेव्हा संधी मिळेल म्हणजे वेल सेट म्हणू शकतो. धूर्त पुढचा चेंडू आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड राईट इन अ स्लॉट अनदर ब्युटिफुल आउट ऑफ द प्लॉट. 11 षटकार 11 खेळाडूंचा खेळ मिळ.
टॉस, उसके ऊपर प्रहार, बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, क्या मार के खिलाफ फुल टॉस पर सही नसीहत देते हुए काय अप्रतिम फटका बघा। फुल टॉस आक्रमण निश्चितपणे या ठिकाणी मी आलोय हे दाखवून देतोय। रणजीत फराठे, रणजीत रनों का जीत यहां पर तैयार करना होगा, क्योंकि अगर देखा है 121 रन बनाने हैं, एक बड़ा लक्ष्य है, लेकिन लक्ष्य पूरा हो सकता है, सुरुवात अशीच करावी लागेल। 36 मधले तुम्हाला कमीत कमी छोटी गेंद, ऑनसाइड पर गेंद को खेल दिया, बाउंड्री लाइन पर क्या खिलाड़ी है, खिलाड़ी तो मेरे हिसाब से कोई नहीं होगा। गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन मिलेंगे, पीछे रहना बाकी है। शानदार बल्लेबाजी रंजीत द्वारा, बिल्कुल सही, ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कहीं मत जाइएगा। tenniscricket.in पर हम देख रहे हैं एक बेहतरीन पारी रंजीत फराठे, और ये अगर इस तरह से बल्लेबाजी करें तो मौका बनने वाला है। इस बार अबाबे उछाला बहुत ऊपर, गेंद क्या दूर भी जाने वाली है, धुआंधार बल्लेबाजी, ये जल जला है, ये तूफान है, ये आंधी है, दहेज महेश करके वापस आने वाले है, छक्का चौका उसके बाद। यहां पर उन्होंने पहले ही बता दिया कि यस मैं हूं ना, इस मैच को बनाने के लिए हमें तैयार, लगाएंगे जी जान। और जिस अंदाज से शुरुआत, कमाल की पारी, पहला वाइड उसके बाद सिक्सर फिर बाउंड, बाजी करने के लिए छोटी गेंद पर प्रहार किया, गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी, बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, हम पार ने दी 6 रन की मंजूरी, रंजीत फराटे पहुंच चुके 22 पर, स्कोर पहुंच चुके 23 पर, राकेश के ऊपर हमला, जवाबी हमला हुआ है। पहले डाव मध्ये आता मात्र 3 आपण पाहतोय, पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू फुल केला, जबरदस्त बॅकलिफ्ट बघा, स्विंग ऑफ द बॅट, बॉडी बॅलन्स, अप्रतिम षटकार। आणि विचार करायला चर्चा सुरू झालेली आहे की हा फलंदाज रणजीत, नावातच सर्व काय आहे, रनो की जीत यहां पर तयार करणे, तो रन वीर जैसे बल्लेबाजी, शुरुआत बहुत बढिया, रन संख्या 22 रणजीत तेईस। बाबेश टेलर ने अच्छा स्ट्रोक खेल दिया, गैप में गेंद बॉडी लाइन की तरफ बहुत तेजी के साथ जाएगी, बैटिंग में जो दमखम दिखाया, ये देखिए एक्शन रिप्ले, और पिच गेंद मिली थी और ऑन साइड पर खेला हुआ स्ट्रोक था, जिस तरह से 4 रन, रन संख्या 27 बाबेश टेलर, नहीं तो नरेश ठोंबरे याचा, आता मात्र समोरच्या दिशेने मारला फटका, टाइमिंग क्लियर होणार का, यस दॅट्स अनदर ब्यूटिफुल स्ट्रोक, करेगा पलटवार, किसको मिलेगा जीत का सौ चकने का मौका, और एक बार फिर मैदान के अंदर रोचकता बरकरार, कमाल कर रहे भावेश शेलार, भावेश शेलार का पलटवार, मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर, और दोनों तरफ आग बराबर की लगी हुई है, बॉल जो है ना, शॉट बहुत बढ़िया, अनसाइड पर गेंद को खेल दिया है, एक रन मुकम्मल किया, और अंपायर का क्या फैसला, गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाती हुई, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार फोर, बल्लेबाज कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, भावेश शेलार एक्सीलेंट बैटिंग, और मैच में जान डालने का काम कर रहे हैं, फायदा उठाने की जरूरत, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, वन बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी, ढील मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार फोर, नक्कीच फ्री हिट, आणि पहिल्या चेंडूवर 6 धावा आलेले आहेत, खूप चांगल्या प्रकारे पदलालित आपण पाहतोय, भावेश शेलार, रणजीत फराटे, भावेशला वारंवार एकमेकांशी बोलतायत, चर्चा करतायत, अजूनही आपल्याला जर पाहायला गेलं तर 11 ते 12 षटकार आवश्यक आहेत यार, ओ क्लीन बोल्ड, ये क्या कर दिया, कट्टा पाने बाहुबली इस मैदान पर, इस कहानी में, इस घमासान में, कहानी में ट्विस्ट आया, खराब शॉर्ट सिलेक्शन, ज्या पद्धतीने थोडं अस्टंप शफल केलं, उभे राहिलेले स्टान्स आपण पाहिला, आणि हलकासा किंचितसा आपण पाहतोय बघा, ज्या पद्धतीने उभे होते ते थोडे पुढे आले, शफल केलं, आणि त्यानंतर जसं पाहायला गेलं, मात्र आपण अगोदरच पुढे आला त्यामुळे निश्चितच हा चेंडू बघा डावी यष्टी वाकून निघून जातोय, ऑफ स्टंप कधी कधी आपण म्हणतो आपल्याला माहित असतं, ऑफ स्टंप के बाहर गेंद खूबसूरती के साथ गेंद को खेलते डीप स्टंप के ऊपर बाउंड्री लाइन के बाहर, रणजीत दिल जीते, क्या जबरदस्त स्ट्रोक है, यू जमीन कवर बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए, ये रणजीत है, ये रणजीत है, मैच को ऐसे जाने नहीं देंगे, जबरदस्त शॉट, बिल्कुल बहुत ही कमाल का, गेंद खराब नहीं थी, लेकिन फॉर्म बहुत अच्छा चल रहा है, फॉर्म इनका बहुत अच्छा चल रहा है, नक्कीच बघा, ऑफ स्टंपच्या बाहेर असताना देखील तिथून देखील हेलिकॉप्टर, अप्रतिम बॅकलिफ्ट, स्विंग ऑफ द बॅट, कल हार थी आज जीत, कल प्यार था आज प्रीत है, इस मैच को बनाने के लिए कमाल कर रहे रणजीत, मैच बनने वाला है या नहीं, लेकिन कमाल की शुरुआत, ऑफ टैप के बाहर गेंद बहुत अच्छा स्ट्रोक है,
और पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया, गेंद बॉडी लाइन के बाहर, चार रन करे जाती हुई आ रहा है, मैच को पकड़ के रखा है बल्लेबाजों ने। नक्कीच आदिल सा शेवटचा चेंडू, आपण पहिला राउंड विकेट ऑप्शनच्या बाहेर खूप चांगल्या पद्धतीने खोदून काढलंय पॉइंट आणि कव्हरच्या वरून चेंडू सीमापार, जोपर्यंत खेळाडू पोहोचेल आक्रमकता हीच ओळख दाखवून दिलेली आहे, स्वतःवर नाराज आहे मात्र तरी आहे बेहतरीन बल्लेबाजी। डॉस इसके ऊपर प्रहार किया, गेंद स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ जा रही है, मेहनत इतने कामोशी से करो कि कामयाबी शोर मचाए। मैदान के अंदर जबरदस्त बल्लेबाजी रंजीत फराटे द्वारा, ये रुकने का नाम नहीं ले रहे हैं, गजब की बल्लेबाजी मैदान के अंदर रंजीत द्वारा। नक्कीच मी डीप स्क्वेअर लेगला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो, एक मुलगा त्या ठिकाणी खेळतोय बॉल के साथ खेल रहा है ग्रीन टी शर्ट, और जो दर्शक वहां पर थोड़ा पीछे हो जाइए, त्याला मुलाला देखील थोडं मागे घ्या आणि तुम्ही पण थोडं बाउंड्री लाईनच्या मागे व्हा। आपणा सर्वांना विनंती राहील, जे डीप स्क्वेअर लेगला आहेत तो पिरॅमिड बरोबर उभा ठेवा तिथे ट्रायंगल। फुटबॉल, ओहो क्या बात है, तोड़ी नाकू फोड़ी नाकू हुक्कू पाड़ी नाकू, मैदान के अंदर तोड़फोड़ वाली बल्लेबाजी रंजीत फराटे की बल्लेबाजी अगर आपको अच्छी लगी है, दिल जीते सबका दिल जीते आज का माल की बल्लेबाजी, हेलीकॉप्टर उड़ गया बॉडी लाइन के बाहर लैंड होता बा दर्शक दीर्घा में। नक्कीच बॅट्समन बॅकली बघा, ज्या पद्धतीने एखादा योद्धा लढतो महायोद्धा त्याप्रमाणे आपण त्याला पाहिलेला आहे। धाव संख्या पुढे सर, हा बघा ज्या पद्धतीने आपले डोले शोले दिखा रहे आज दीपकच्या मेमोरियल ट्रॉफीमध्ये देखील दोन सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी करताना, पहिल्या सामन्यामध्ये फोर्थ स्ट्रायकर्स विरुद्ध केलेली दमदार फलंदाजी। छोटी गेंद पर प्रहार किया लेकिन फिलहाल इस वक्त खिलाड़ी बॉडी लाइन पर गेंद के नीचे आ रही है, कैच हो जाएगा, बहुत ही अच्छा कैच, रंजीत आउट, गेंद और बल्ले के बीच चिड़िए जंग चढ़ा है, क्रिकेट का रंग रंग में भंग, रंजीत आउट, बिग विकेट, बहुत बड़ा झटका लगा है। नक्कीच मात्र या खेळाडू साठी एकदा जोरदार टायनचा घरा आणि विध्वंसी खेळी करून सहा षटकार, शानदार बल्लेबाजी बिल्कुल इनकी रही है लेकिन काम समाप्त नहीं हुआ। राजगोटनकर का इन्होंने टेनिस बॉल क्रिकेट में बेस्ट बैटर का अवार्ड प्राप्त किया था, 72 रन बनाए थे, बहुत ही उम्दा बल्लेबाजी की थी, काबिलियत है, कागज पर बिल्कुल शेर है और रंजीत फराटे ने प्लेटफॉर्म बना के दिया है, तो मैच समाप्त नहीं है, मैच की टक्कर, आउट ऑफ के बाहर गेंद, उसके ऊपर प्रहार गेंद, बॉडी लाइन के बाहर, तोड़ डाला फोड़ डाला, तो ये मैच ऑन है tenniscricket.in पर, हमारे साथ आप जुड़े रहे। नक्कीच या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडूला खेळून काढलाय आमच्या व्यासपीठाला मानवंदना राहुल आला आणि राहुलची चाहूल बघा, हा येतोय राहुलची चाहूल आणि हा येतोय गण गगनचुंबी षटकार, व्हॉट अ शॉट, मॅच इज ऑन, पुढील चेंडू शॉट, चेंडू कव्हरच्या वरून हा देखील घडाघाती हल्ला आणि चेंडूने गाठलाय दूरवरचा पल्ला, हा येतोय गगनचुंबी, अजून एक सुंदरसा फटका, राज का बल्ला, माशाल्लाह माशाल्लाह क्या बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है, माइंडसेट बहुत अच्छा है, क्रिकेट मैदान के अंदर जबरदस्त हो रहे, करेक्ट शॉट, 10 मधले 6 षटकार अजूनही, इस बार बल्ला घुमा मैदान झूमा, ताली बजाने का मौका, ठोको ताली, ठोक डाला, दाखवून देतो राज गोठणकर नेहमीच सिद्धेश्वर बॉईज साठी अप्रतिम कामगिरी करणारा, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी चालतो वाट माझी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलास पसंत नाही, 8 चेंडू धावांची गरज, पुढचा चेंडू या देखील चेंडूला खेळून काढले, बघूया खेळाडू आणि बाद, हो 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 घोर निराशा नितीश मोरेच्या हातामध्ये झेल देऊन, राजगोटणकर 7 गेंद में 16 रन बनाए, दो बार फिर एक्शन रिप्ले में tenniscricket.in द्वारा, कीपर ऑफ टाइम के बाहर था और आपको स्क्वायर कट करना था, अगर स्क्वायर कट करते तो पॉइंट के ऊपर से गेंद बॉडी लाइन की तरफ जाती, लेकिन राज का ये जो शॉट सिलेक्शन था वो अच्छा नहीं था, यहाँ टाइमिंग के ऊपर निर्भर है, देखिए शपल में ऑफ टाइम के बाहर देखिए कहाँ खेलने का प्रयास, जो स्क्वायर कट प्रॉपर स्क्वायर कट करने की अगर कोशिश करते तो बात बन जाती, लेकिन बल्ला एक बार फिर जोर से घुमाया, ताकत का इस्तेमाल किया, दिमाग का इस्तेमाल, वेगवेगळी क्रीडा संकुल देखील आपण पाहिलेली आहेत, आता मात्र इतक्या क्षणी त्या ठिकाणी खेळून काढलेला आहे चेंडू, आतोय वन बाउंड चौकार, कणकणी दणदणी समीकरण बदलतंय, आवश्यकता आहे 22 धावांची, चौकार षटकारांची आतषबाजी करून आम्ही करू खोऱ्याने धावा, फलंदाज म्हणतायत चौकार षटकारांची करून आतषबाजी आम्ही करू खोऱ्याने धावासाठी यायचंय, आता मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून काढलेला आहे पॉइंटला आणि हा देखील चेंडू वन बाउंड सीमा पार, कणकणी दणदणीत अजून एक चौकार, दिल राउंड द विकेट, आता मात्र अजयने मारला फटका शेवटच्या चेंडूवर,
106 फक्त 15 धावांनी पराभव झालेला आहे. मात्र काय पद्धतीने मोठं योगदान आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण जाहीर करतो. तत्पूर्वी टॉस केला जाईल.